राज्यातील शेतकरी अवकाळी पावसामुळे हतबल झाला असताना राज्य शासनाने त्यांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांना मदत करण्याकरता सततचा पाऊस आता नैसर्गिक आपत्ती म्हणून निश्चित करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. मंत्रालयात राज्य मंत्रिमंडळाची बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी सुधारित रेती धोरणास मान्यता देण्यात आली, त्यामुळे ग्राहकांना स्वस्त दरात वाळू रेती उपलब्ध होणार आहे. त्याचप्रमाणे नागपूर मेट्रो रेल टप्पा 2 प्रकल्पास सुधारित मान्यता देण्यात आली. या माध्यमातून 83.80 किमीचा मेट्रो मार्ग उभारण्यात येणार आहे. देवनार डंपिंग मैदानावर कचऱ्यापासून ऊर्जा निर्मिती प्रकल्पासाठी आरक्षणात फेरबदल करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. शिवाय सेलर इन्स्टिट्यूट सागर भारतीय नौदल मुंबई या संस्थेस नाममात्र दराने भाडेपट्टा नूतनीकरणास मान्यता देण्यात आली आहे. यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.